लालबाग परळ हा जर शिवसेनेचा बाले किल्ला असेल तर मोहन रावले हा या बाले किल्ल्यामधला वाघ होता आज हा वाघ आपल्यातनं निघून गेलाय मोहन रावले यांचं आज निधन झालंय हृदयविकाराच्या झटक्यानं मोहन रावले यांचं गोव्यामध्ये निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड ते सलग पाच वेळा खासदार असा मोहन रावले या परळच्या पोराचा प्रवास थक्क करणारा होता गिरणी कामगाराचा पोरगा शिवसेनेमध्ये आला काय आणि गल्लीपासनं दिल्लीपर्यंत बाळासाहेबांचा विचार घेऊन मिरवला काय बाळासाहेबांसाठी कोणतंही वादळ अंगावर घेण्याची तयारी या परळच्या शिवसैनिकामध्ये होती पण हाच शिवसैनिक एकदा शिवसेना हा दलालांचा पक्ष म्हणलाय असं सुद्धा म्हणाला होतं हे नेमकं का घडलं होतं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूयात पण आधी गिरण गावातला हा तरुण शिवसेनेचा परळ ब्रँड कसा झाला ही गोष्ट आपण या व्हिडिओमधनं समजून घेऊया मोहनरावले हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक होते विशेष म्हणजे ज्यावेळी रावले हे बाळासाहेबांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते तेव्हा ते, ते कॉलेजमध्ये शिकत होते बॉडीगार्ड म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर रावले हे बाळासाहेबांच्या विश्वासातले बनले तेव्हा महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून मोहन रावले हे झटत असत या पोराची ही सगळी तळमळ पाहून बाळासाहेबांनी मोहन रावलेंकडे भारतीय विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद दिलं गिरणी कामगाराचा मुलगा मेहनत करण्याचं बाळकडू मिळालेलं होतंच राऊलेंनी मोठ्या मेहनतीनं भारतीय विद्यार्थी सेनेचं काम केलं लालबाग परळ सारख्या गिरण गावामध्ये वाढल्याने शिवसेनेची राडासंस्कृती ही नसानसात भिनलेली होतीच कुठल्याही विद्यार्थी संघटनांचं आव्हान अंगावर घ्यायला ते एका हाकेवरती तयार असत हो आयुष्यभर या माणसानं आपल्या छातीपासनं पोटापर्यंतची तलवारीची खूण मिरवली शिवसेनेसाठी रक्त सांडणारा आणि त्या रक्ताचा अभिमान बाळगणारा हाच बाळासाहेबांचा शिवसैनिक ज्याच्या जोरावरती पक्ष वाढला शिवसेना वाढली मोहन रावले यांचा जनसंपर्क दांडगा होता गिरण गावामध्ये रावले हा ब्रँड तयार झाला आणि याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये झाला एकोणीशे एक्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मोहन रावले यांनी शिवसेनेकडनं लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले खासदार झाले त्यानंतर मोहन रावले यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा पाच निवडणुकांमध्ये त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघामधनं निवडून येण्याचा करिश्मा केला पण राज ठाकरे शिवसेनेमधनं बाहेर पडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय झाला आणि गिरण गावातल्या मराठी मतांचं विभाजन झालं आणि दोन हजार नऊ साली मोहन रावले यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली ती लागलीच आता हा इतका कडवट शिवसैनिक पण याच शिवसैनिकानं एकदा शिवसेना हा दलालांचा पक्ष बनला आहे असं सुद्धा म्हटलं होतं मोहन रावले हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावरती नाराज होते पक्षामध्ये आपली कोंडी होते असं त्यांना वाटू लागलं होतं आणि त्यावेळी त्यांनी शिवसेना हा दलालांचा पक्ष बनलाय अशी बोचरी टीका केली होती सर्वसामान्य शिवसैनिकाला मातोश्रीवरती जाणं अवघड होऊन बसलंय उद्धव ठाकरे यांची भेट घेता येत नाहीये आपण खासदार असून सुद्धा उद्धव यांच्या भेटीसाठी चार वर्ष लागली आपली अडवणूक करण्यात नार्वेकरच आघाडीवरती होते असं सांगत रावले यांनी सध्याचे शिवसेनेचं नेतृत्व हे दुसऱ्याचं ऐकून निर्णय घेत असल्याची टीका केली होती बाळासाहेबांनंतर आमच्यासारख्या शिवसैनिकांना वाली राहिलेला नाही बाळासाहेबांना कार्यकर्त्यांची पारख होती ते कधीसुद्धा कोणावरती अवलंबून राहिले नाहीत नार्वेकरांमुळे अनेक शिवसैनिक दुरावत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही किती शिवसैनिकांना खुशाल पक्ष सोडा असं सांगणार आहात असा रोखोक प्रश्नसुद्धा त्यांनी यावेळी शिवसेना नेतृत्वाला विचारला होता आपण दुःखी आहोत असं सांगत त्यांनाही लोकसभेचं तिकीट द्यायचं नव्हतं तर आपल्याला विचारात घ्यायला हवं होतं मात्र आपल्याला जाणीवपूर्वक टाळण्यात आलं असून याला नार्वेकरच जबाबदार आहेत असा घणाघाती आरोप त्यावेळी केलेला होता माझी हकालपट्टी अपेक्षित होती नार्वेकरांवरती टीका केली की पक्षामधनं काढलं जाणार हे माहीत होतं त्यामुळे त्याचं वाईट वाटलं नाही तसंच नार्वेकरांवरती कोणतीही कारवाई होणार नाही हे आपल्याला माहीत आहे असं सुद्धा त्यांनी उघडपणे पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळी म्हटलं होतं त्यानंतर त्यांनीच रक्त सांडून वाढवलेल्या शिवसेनेमधनं त्यांची हकालपट्टी झाली पण ते राष्ट्रवादीत गेले हाडाचे शिवसैनिक राष्ट्रवादीमध्ये फार काळ रमले नाहीत हा ते शिवबंधन बांधलं आणि पुन्हा शिवसेनेमध्ये आले आणि त्यामुळेच आज शिवसैनिक म्हणून अखेरचा श्वास घेऊ शकले मोहन रावले यांच्याबद्दल तुमच्या काही आठवणी तुम्हाला शेअर कराव्याशा वाटत असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा आणि मोहन रावले यांच्याबद्दल कायम एक गोष्ट म्हटली जाते की सेनेचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं आणि त्यानंतर जुन्या शिवसैनिकांना डावलला गेलं त्यामध्ये मोहनरावले यांचासुद्धा नंबर लागला वारंवार होणाऱ्या या टीकेवरती आणि आरोपांवरती तुम्हाला नेमकं का काय वाटतं तही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत डॉट कॉमला आजच सबस्क्राईब करा आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुकच्या पेजवरती बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज नक्की लाईक करा आम्हाला फॉलो करा लोकमतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह हो मी गुरुप्रसाद